आवाज मानदेशाचा। मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मनोज दरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या माध्यमातून म्हसवड शहरातून हजारो स्त्री पुरुषांची भव्य रॅली काढण्यात आली होती। या रॅलीला अक्षरशः भगव्या वादळाचं स्वरूप प्राप्त झालं होतं। मराठा आरक्षणासाठी मनोज दरंगे पाटील यांनी अक्षरशः प्राणाची बाजी लावून अंतरवली सराठी ते राज्याची राजधानी मुंबईवर धडक घेण्याचा निर्णय व्यक्त केला। आंदोलनाचा निर्णय अंतिम झाला असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार झोपी गेल्याचे सोंग करीत आहे। गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आणि मराठा आरक्षणाच्या आड येणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी दरंगे पाटील यांनी लाखोंच्या संख्येने मुंबईकडे कूच केली। या ऐतिहासिक आंदोलनाला खंबीर साथ देण्यासाठी मान तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय माध्यमातून भव्य बाईक रॅली, ट्रॅक्टर रॅली तसेच मराठा जनसमुदायाची भव्य रॅली आयोजित केली होती। यामध्ये हजारो स्त्री पुरुष, युवक, युवती सहभागी झाल्या होत्या। रॅलीतील उपस्थितांमध्ये समन्वयक सोहम शिर्के यांच्या नेतृत्वाखाली मौजे भाटगी गावातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅलीमध्ये सजवलेला रथ आणि त्यामध्ये शिवरायांची पालखी ठेवलेली होती। एक मराठा कोटी मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, अशा विविध घोषणांच्या माध्यमातून म्हसवडची बाजारपेठ दुमदुमून निघाली होती। रॅली दरम्यान शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मराठा समन्वयकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच आरती करण्यात आली। यानंतर दिवड येथे सीताराम मंगल कार्यालयामध्ये मराठा समाजाच्या समन्वयक आणि हजारो समाज बांधवांची निर्धार सभा संपन्न झाली। या सभेद्वारे दरंगे पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी मान तालुक्यातील हजारो लोक जाणार असल्याचे स्वयंस्फूर्तीने गावनिहाय घोषित करण्यात आले। शेवटी शिवरायांची आरती करून सभा संपन्न झाली। मान ओफर न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पानसांडे, म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान ओफर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।